जसजशी थंडी वाढत चालली आहे तसा हुरडा पार्टीचा जोरही वाढतोय. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशा हुरडा पार्ट्यांचं आयोजन सुरू झालंय, त्यामुळे लोकांच्या आनंदात शेतकऱ्यांना सुद्धा चांगलीच कमाई मिळते. गोवऱ्यांवर भाजली जाणारी हिरवीगार ज्वारीची कणस, हरभऱ्याच्या घाट्या, उकडलेली मक्याची कणस, पेरू आणि बोर, विविध चटण्या, दही, पिठलं, थालीपीठ, बाजरी आणि ज्वारीची भाकरी, सोबतीला झणझणीत भाजी, हा सगळा बेत आहे हुरडा पार्टीचा. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात हुरडा पार्टी जोरात आहे. महामार्गाला लागून असलेल्या ज्वारीच्या शेतात सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी हिवाळ्यात या परिसरातील शेतकरी हुरडा पार्ट्यांचं आयोजन करतात. इथे येणारे पर्यटकांचं स्वागत उकडलेल्या मक्याचं कणीस देऊन केलं जातं. त्यानंतर पेरू आणि बोरं चाखण्यासाठी दिली जातात. मग सुरू होते हुरड्याची तयारी. गोवऱ्यांवर ज्वारीची कणसं भाजली जातात. गरमागरम हुरडा, त्यासोबत 2-3 चटण्या आणि दह्याचा आस्वाद घेतल्यानंतर चुलीवरच्या जेवणाचा घमघमाट भूक आणखी चाळवतो. पिठलं, ठेचा, भाकरी आणि थालीपीठ असं सुग्रास गावराण जेवण पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मी इथे आलो हुरडा खायला आणि पोरग्या लोकांसाठी स्पोर्ट्स खेळायला. आम्ही खूपच मजा करतो सकाळपासून आणि आता जरा आराम करून पुरंत हुरडा खायला बसलोय. वी आर एन्जॉयिंग अ लॉट, इट्स रिअली अमेझिंग, द वेदर इज ब्युटिफुल, लाइक अँड ऑल द किड्स आर रिअली हॅव्हिंग फन. दरवर्षी आम्ही हुरड्याच्यासाठी गंगापूरला विशेषतः आमच्या आजीकडे येतो आणि त्या पिरियड मध्ये माझ्या आत्या वगैरे सगळे आणि त्यांची मुलं हे आम्ही एकत्र जमतो आणि अशा शेतांमध्ये येऊन आम्ही नॅचरल जो हुरडा आणि त्याच्यासोबतचे जे गावरान वाण आहेत, बोर, ऊस, चिंचा, तहाळ, हे सगळं आम्ही इथं खातो. औरंगाबाद अहमदनगर रस्त्यावर शिवराम शिंदे यांच्या हुरडा पार्टीला चांगला प्रतिसाद मिळतोय. दिवसाकाठी 100 पेक्षा अधिक लोक हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी इथे येतात. मी रोज ताजा हुरडा आणून लोकांना खाऊ घालतो. तर माझ्या घर भरपूर लोक येतात, हुरडा, बोर, पेरू, जेवायला वांगीची भाजी, पिठलं, ज्वारी भाजी, भाकरी, ठेसा, थालपीठ, असे माझ्याकडे रोज 100-150 लोक असतात. रविवारी 300 लोक असतात. शहराच्या गजबजाटापासून दूर शेतात हुरडा पार्टी करण्याचा आनंद घेण्याची संधी इथे पर्यटकांना मिळते. तसंच शेतात गावरान मेव्यासोबत क्रिकेटचा आनंदही घेता येतो. त्यामुळे हिवाळ्यात हुरडा पार्टीला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळतोय. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.